मी शीतल तुम्हा सर्वांचं माझ्या हॅपी किचन मध्ये स्वागत करते। आज मी तुम्हाला व्हेज मोमोज व त्याची चटणी कशा प्रकारे बनवायची त्याची रेसिपी दाखवणार आहे। तर ही माझी रेसिपी पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि हो अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। चला तर मग बनवूया व्हेज मोमोज आणि चटणी। मोमोजचं आउटर कवरिंग बनवण्यासाठी मी इथे साधारण 2 कप मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया व थंड पाण्याचा वापर करून आपल्याला हे छान असं पीठ मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी ऍड करत आपल्याला हे मऊ पीठ मळून घ्यायचं आहे। हे बघा, हे पीठ मळून झालेलं आहे। आता याला आपण थोडस तेल लावूया पिठाला। आता हे पीठ आपण झाकून साधारण अर्धा तास त्याला साईडला ठेवून घेणार आहोत व तोपर्यंत आपण स्टफिंग बनवूया। मोमोजचं स्टफिंग बनवण्यासाठी मी एक पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये साधारण 1 चमचा आपण तेल टाकूया। तेल टाकलेलं आहे मी। तेल आपलं गरम झालं की आता मी यामध्ये 1 चमचा हा लसूण घेतलेला आहे बारीक चिरून, तो टाकूया। 1 चमचा आलं घेतलेलं आहे बारीक चिरून। इथे 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून, हे आपण व्यवस्थित छान परतून घेणार आहोत। आता मी यामध्ये 1 कांदा घेतलेला आहे, तो देखील बारीक चिरलेला आहे, हे देखील आपण व्यवस्थित छान परतून घेणार। कांदा आपला परतून झालेला आहे। आता मी यामध्ये इथे मी 1 कप गाजर घेतलेलं आहे किसलेलं, ते टाकूयात। 1/2 कप शिमला मिरची घेतलेली आहे बारीक चिरून, ती टाकूयात। व 1 कप मी कोबी घेतलेला आहे, हा देखील किसून घेतलेला आहे मी कोबी, हे देखील आपण छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया। वा मस्त कलर दिसतोय तुम्ही पाहू शकता। एक साधारण 2 ते 3 मिनिटे आपण हे व्यवस्थित छान परतून घेणार आहोत। ह्या सर्व भाज्या आपल्याला परतून झालेल्या आहेत, जास्त ओव्हर कुक करायच्या नाही आहेत भाज्या। आता मी यामध्ये चवीनुसार मीठ टाकते व 1/2 चमचा मी काळी मिरी पूड घातलेली आहे। आता आपण यामध्ये 1 चमचा सोया सॉस घालूया। 1 मोठा चमचा मी सोया सॉस घातलेला आहे व आपण यामध्ये भरपूर कोथिंबीर घालूया। आता हे सर्व आपण एकत्र मिक्स करून घेऊया। हे आपलं स्टफिंग रेडी झालेलं आहे। हे थोडंसं आपण थंड करून घेणार आहोत, मग आपण मोमोज बनवायला घेऊया। हे पहा, हे पीठ आपलं व्यवस्थित मुरलेलं आहे। 1/2 तास मी या पीठाला साईडला ठेवलं होतं, अगदी मऊ छान झाले हे पीठ। आता आपण याचे मोमोज करायला घेणार आहोत। तर आपल्याला थोडंसं पीठ घ्यायचं आहे व हे व्यवस्थित आपण हातावरती अशा पद्धतीने याचं गोल करून घेणार आहोत। हे पहा, व हे आपल्याला पातळ लाटून घ्यायचं आहे। लाटताना आपल्याला
पीठ किंवा तेलाचा वापर करायचा नाहीये, असंच आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। जितकं पातळ लाटता येईल तितकं हे आपल्याला लाटायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने। ही पारी मी लाटलेली आहे। आता आपण यामध्ये स्टफिंग भरूया। हे स्टफिंग पूर्णपणे आपलं थंड झालेलं आहे। साधारण आपण यामध्ये एक चमचाभर स्टफिंग भरणार आहोत। हे पहा अशा पद्धतीने आपल्याला स्टफिंग भरायचं आहे व याच्या आपल्याला अशा पद्धतीने हे आपण जसं मोदक करताना कळ्या पाडतो तशाच पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने। हे थोडंसं असं आपल्याला फोल्ड करायचं आहे। हे पहा तर आपला ह्या एक मोमोस रेडी झालेला आहे। तो मी इथे डिशमध्ये ठेवते। मी अजून एक मोमोस तुम्हाला करून दाखवते। मी पारी लाटलेली आहे, त्यामध्ये आता आपण स्टफिंग भरूया। हे पहा आता आपण हे व्यवस्थित मोदकाला ज्याप्रमाणे आपण कळ्या करतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे असं फोल्ड करायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने अशा पद्धतीने। व नंतर आपल्याला हे हातावरती घेऊन असं प्रेस करत आपल्याला हे थोडंसं इथे ट्विस्ट करायचं आहे। हे पहा आपला मोमोस रेडी झालेला आहे। आता आपण याच प्रकारे सर्व मोमोस करून घेऊया। इथे मी इतके 10 ते 11 मोमोज हे बनवून घेतलेले आहेत व इथे पाणी देखील गरम केलेलं आहे। आता आपण हे मोमोज स्टीम करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपल्याला ही चाळणी ठेवायची आहे। गॅस मध्यम आचेवरती ठेवायचा आहे व यावरती झाकण ठेवून साधारण 10 ते 15 मिनटं आपल्याला मोमोज स्टीम करून घ्यायचे आहे। 10 ते 15 मिनिटे झालेली आहेत, मोमोज आपले स्टीम करून झालेले आहेत। मी गॅस बंद करते व आता आपण हे मोमोज पाहूया कसे झाले। वा हे पहा मोमोज आपले रेडी झालेले आहेत। आता ते मी सर्व करते। मोमोजची चटणी बनवण्यासाठी मी इथे थोडंसं पाणी गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये हे आम्ही सुख्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत 3 ते 4, त्या टाकूया। व इथे मी 3 टोमॅटो घेतलेले आहेत, अर्धे चिरून घेतलेले आहेत, ते देखील आपण यामध्ये टाकणार आहोत। व आपण हे साधारण 5 मिनिटे उकळून घेणार आहोत। टोमॅटोची पूर्ण साल निघेपर्यंत आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे। हे मी साधारण 5 मिनिटे बॉईल करून घेतलेलं आहे। हे पहा टोमॅटोची वरची साल निघायला लागलेली आहे। आता मी गॅस बंद करते व हे पूर्णपणे थंड करून आपण याची पेस्ट करून घेणार आहोत। हे पहा मी ही टोमॅटोची पूर्ण साल काढून घेतलेली आहेत व हे मिक्सरच्या भांड्यात ट्रान्सफर केलेलं आहे। आता हे आपण पूर्ण बारीकाची पेस्ट करून घेऊया। हे पहा ही आपली पेस्ट रेडी झालेली आहे। आता आपण पुढील प्रोसिजर करूया। इथे मी कढईमध्ये साधारण 1 चमचाभर तेल घेतलेलं आहे चटणी बनवण्यासाठी। तेल गरम झालं की त्यामध्ये इथे मी 1 चमचा हे लसूण घेतलेला आहे बारीक चिरून, 1 चमचा आलं घेतलेलं आहे बारीक चिरून। हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे परतून झालेलं आहे। आता आपण ही जी पेस्ट बनवली होती टोमॅटो मिरचीची ती टाकूया। हे देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता मी यामध्ये चवीनुसार
मीठ टाकते, एक चमचा साखर टाकूयात, साखरेमुळे आपल्या चटणीचा फ्लेवर बॅलेन्स होईल। अर्धा चमचा मी इथे मिरपूड घेतलेली आहे, हे देखील आपण व्यवस्थित सर्व मिक्स करून घेऊ। व साधारण 2 मिनिटे आपण हे अशाच पद्धतीने शिजून घेणार आहोत। हे पहा, मी साधारण 2 मिनिटे हे शिजून घेतलेले आहे व आपली ही मोमोजची चटणी रेडी झालेली आहे। आता आपण मोमोज सर्व करूया। तर हे तयार झाले आहेत आपले वेज मोमोज व त्यासोबत खाल्ली जाणारी ही वेज मोमोजची चटणी। तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा व कशी झाली त्याचा मला अभिप्राय कळवा। धन्यवाद।